सर्वोच्च न्यायालयाने नुकताच डान्स बारमधल्या महिलांच्या संदर्भामधले काही नियम जे होते ते शिथिल केलेले आहेत, त्या प्रकारचा निर्णय त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. खरं तर डान्स बारच्या माध्यमातून जे प्रश्न अनेक तयार झाले होते त्याच्यामध्ये स्त्रियांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाचं उदात्तीकरण केलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती त्याच्यावरती बंदी आणण्यात आली होती. आता प्रश्न असा झालेला आहे की नवीन कायद्याच्या नुसार जणू काही सगळेच त्यांचे निर्बंध उठवलेले आहेत, अशा प्रकारचं काही चुकीची बातमी येते. बऱ्याच वर्ष त्या घटनेला होऊन गेलेली आहेत, परंतु मला इथे मुद्दाम स्पष्ट करायला पाहिजे की हा निर्दोष कायदा असेल असं वाटत होतं, परंतु तसं घडलेलं नाही आहे. असं असलं तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने निकाल देत असताना सर्व निर्बंध उठवलेले नाहीत. मग पैसे उधळणं असेल किंवा त्या बालबालांना नृत्य करणाऱ्या स्पर्श करणं असेल, याच्यावरती बंदी आहे तशीच आहे. त्याच्यामुळे आता सगळं चालणार आहेत असं अशा पद्धतीचं वृत्त मला योग्य वाटत नाही आहे. परंतु हा कायदा अजून अचूक आणि निर्दोष करणं गरजेचं आहे हे मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून स्पष्ट झालं.